नमस्कार मित्रांनो प्रायाग एज्युकेशनच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आपण आत्तापर्यंत जे काही क्वालिटीचे लेक्चर्स घेतलेले आहेत तर त्यांच्यावर आता आपण ही टेस्ट सिरीज किंवा क्विज सिरीज ही चालू करणार आहोत यात आपण जे काही टॉपिक आधी आपण थिरीमध्ये पाहिलेले आहे तर त्यांच्यावर एक्झाममध्ये आलेले प्रिवियस इयर जे क्वेश्चन असतील तर ते आपण आता सॉल्व करणार आहोत त्यांचा आन्सर पाहणार आहोत आणि एक्सप्लेनेशनसुद्धा बघणार आहोत म्हणजे जेणेकरून जे आत्ता आपण शिकलेलो आहे आत्तापर्यंतचं पॉलिटी तर त्याच्यावर कशा पद्धतीचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आणि तुमचा अभ्यास कशा पद्धतीने चालू आहे तर रिव्हिजन रिव्हिजनसुद्धा होऊन जाणार आहे तर आज आपण संविधान निर्मिती प्रक्रिया म्हणजेच राज्यघटनेची निर्मिती याच्यावर जे आपलं पहिलं लेक्चर घेतलं होतं ज्यांनी पाहिलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवर सुद्धा आहे तिथून आधी तुम्ही ते लेक्चर बघा ते लेक्चर बघितल्यानंतर हे लेक्चर बघा जेणेकरून याच्यातले क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतील ज्यांनी पाहिलं असेल तर त्यांनी डायरेक्ट क्वेश्चनला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला पहिला प्रश्न घेऊया संविधान सभेबाबत खालील कोणती विधाने सत्य आहेत हा असिस्टंट दोन हजार पंधराच्या एक्झामचा क्वेश्चन आहे चार विधानं दिलेली आहेत एक एक करून मी विधानं रीड करतो अ ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती ब ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती क ब्रिटिश भारतात ब्रिटिश भारतास दोनशे ब्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या ड ती विविध करीत असे आता बघा हे रीड केल्यानंतर तुम्ही एक तर व्हिडिओ पॉज करायचा स्वतः आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण जे काही क्वेश्चन घेतलेले आहेत ते आउट ऑफ तुमचे किती बरोबर आले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर हे काही पर्याय आहेत हे तुम्ही रीड करून घ्या आन्सर देण्याचा प्रयत्न करा मी डायरेक्ट उत्तर घेतो याचं बरोबर उत्तर आहे तीन अ आणि ड बघा संविधान सभा ही मर्यादित लोकांकडून निवडलेली अप्रत्यक्षरित्या निवडलेली एक संस्था होती इथं डायरेक्ट लोकांनी मतदान केलं होतं का नाही या जवळपास तीनशे एकोणनव्वद जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्यापैकी दोनशे शहाण्णव जागा या ब्रिटिश इंडियातल्या होत्या आणि त्र्याण्णव जागा या मधल्या होत्या त्र्याण्णव जागा या डायरेक्ट नॉमिनेटेड होणार होत्या तर दोनशे शहाण्णव जागांसाठीच फक्त इलेक्शन होणार होते पुढचा आता आपण क्वेश्चन पाहूया कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले आहे हा पी एस आय एक क्वेश्चन आहे तर याचं उत्तर आहे एक शीख संविधान सभेच्या एकूण दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणूक घेण्यात आल्या होत्या त्यापैकी चार जागांवर शीख व्यक्ती निवडून आल्या होत्या योग्य जोड्या जुळवा तर आपल्याला दोन कॉलम दिलेले आहेत एका कॉलममध्ये पक्ष दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये संविधान सभेवर त्या पक्षाद्वारे कोण निवडून आलेलं होतं ते आता आपल्याला इथं ओळखायचं आहे एकीकडे आहे काँग्रेस हिंदू महासभा शेड्युल कास्ट फेडरेशन जस्टिस पार्टी इथे आहे मुथया चेट्टियार डॉक्टर आंबेडकर अबुल कलाम आझाद श्यामाप्रसाद मुखर्जी बॅरिस्टर जयकर तर हा क्वेश्चन आहे बघा हा अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात जोड्या लावा त्याच्यासाठी सिम्पली एक एक लॉजिक लावत जायचं जसं श्यामाप्रसाद मुखर्जी आपल्याला माहिती आहे हे बी जे पीशी संबंधित आहेत त्यावेळी पार्टी होती हिंदू महासभा म्हणजेच हे हिंदू महासभाकडनं निवडून आले असतील तर ब चार कुठे आहे पाहायचं चा आन्सर चार एक आणि चार या पर्यायात आहे म्हणून आपल्याला आता दुसऱ्या ऑप्शनकडे शोधावं लागणार आहे आता बघा यात काँग्रेसकडं कोण निवडून आलेलं आहे हे मला माहिती नाही आपण लॉजिक लावू शकत नाही थोडंसं पण आंबेडकर काँग्रेसमधनं निवडून आलेले नव्हते हे मात्र निश्चित शेड्यूल शेड्यूल म्हणजे आपण समजू शकतो अनुसूचित जाती तर शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजेच आंबेडकर याच्यात तर निवडून आले असतील असं जरी लॉजिक लावलं तरी आपला आन्सर सॉल्व्ह होऊ शकतं मग कचं दोन कुठे आहे ते पाहिजे एक आणि चार ठीक आहे आता पुढचं लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा आता जस्टिस पार्टी आपल्याला माहीत नाही आता काँग्रेसवर यायचं काँग्रेसमध्ये जर पाहिलं तर अबुल कलाम आझाद म्हणजेच आझाद हे जे होते काँग्रेसचेच होते तर च तीन कुठं आहे तर फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे तर पहिला पर्याय जो आहे तर आपला बरोबर आहे जस्टिस पार्टी कडनं निवडून आले होते मुथया ठीक आहे तर अशा पद्धतीने एक एक शोधून शोधण्याचा प्रयत्न करायचा मे बी आपल्याला तीन लागतात त्याच्यात कधी कधी दोन वर पण सॉल्व होतं पण खूप साऱ्या केसेसमध्ये आपल्याला तीन व्यक्ती किंवा तीन जोड्या माहिती असणं आवश्यक आहे पुढचा क्वेश्चन पाहूया जो एस टी आय दोन हजार चौदाच्या एक्झाममध्ये विचारला गेला होता कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते संविधान सभेमध्ये जे आपण पाहिलं की दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका झाल्या तर त्यापैकी कोणकोणते पक्ष होते की ज्यांचे फक्त एक एकच उमेदवार निवडून आले होते कृषक प्रजा पक्ष शेड्युल कास्ट फेडरेशन कम्युनिस्ट पक्ष आणि ड अपक्ष तर याचं उत्तर आहे चार अ ब आणि क हे जे तिन्ही पक्ष होते त्यांचे फक्त एक एकच उमेदवार निवडून आले होते शेड्युल कास्ट फेडरेशन त्याच्यानंतर समाजवाद जो साम्यवादी पक्ष होता त्याचे सुद्धा एकच निवडून आले होते मुस्लिम लीगच्या त्र्याहत्तर जागा निवडून आल्या होत्या काँग्रेसच्या दोनशे आठ जागा होत्या आणि अपक्षांच्या आठ जागा होत्या एकूण झाले दोनशे शहाण्णव होते हे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या विजया लक्ष्मी पंडित सुब्बा लक्ष्मी सुचेता कृपलानी सरोजिनी नायडू याचं उत्तर आहे दोन अ क आणि ड तर बघा खूप साऱ्या महिला जवळपास पंधरा महिला या संविधान सभेवर निवडून आल्या होत्या त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू या बिहारमधून त्याच्यानंतर सुचेता कृपलानी या संयुक्त प्रांत जो आज आपण उत्तर प्रदेश म्हणतो त्याला त्यावेळी ते संयुक्त प्रांत म्हणायचे आणि विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त प्रांतामधून निवडून आल्या होत्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाच इम्पॉर्टंट इन्स्टिकूट्स कव्हर केले पॉलिटी त्याच्यामधील जी राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया आहे त्याच्यावर आपण हे क्वेश्चन घेतले याच टॉपिकवर म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेवरच आणखी उरलेले क्वेश्चन आपण कंटिन्यू करणार आहोत आपला फर्स्ट पार्ट असणार आहे आता आपण थोडे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून विद्यार्थी पूर्ण बघतील ते तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटली ही कंटिन्यू ठेवायची का नाही हे सर्वस्व तुमच्यावर आहे म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट करा की ही सिरीज तुम्हाला कंटिन्यू पाहिजे आहे का नाही तर आता अनएकॅडमी या प्लॅटफॉर्मवरसुद्धा तुम्ही आमचे व्हिडिओ पाहू शकतात अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर आर टी ओसाठी चालू घडामोडी आणि टेस्ट सिरीजसुद्धा आपण घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकतात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भेटू या पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद